निदर्शनास आणून द्यायची आहे. वारकऱ्यांना हा निर्णय मान्य नाही. त्याचं कारण कालच मुक्ताईनगर संस्थान जे मेहुण इथे जे मुक्ताबाईंचं जुनं संस्थान आहे या जुन्या संस्थानच्या वारकऱ्यांनी काल पालखीचं प्रस्थान ठेवलेलं आहे. सरकारचा निर्णय आम्हाला मान्य नाही असं सांगत सुधाकर महाराज मेहुणकर यांनी 11 वारकऱ्यांसह मुक्ताबाईंच्या पादुकांचं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेलं आहे. हा व्हिडिओ आणि फोटो मी थोड्या वेळात आपल्याकडे पाठवतो. पण हीच भावना सगळ्या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाची. या शासनाने वारकऱ्यांचा अपमान केला आणि म्हणून आता या सरकारला या सरकारने घेतलेला निर्णय संप्रदायाला मान्य नाही आणि पर्यायाने तो आम्हालाही मान्य नाही. या सरकारने आपल्या निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा आणि निर्णय बदलावा अशी आमची ठाम मागणी आहे. जर हे झालं नाही तर येणाऱ्या दिवसात असंख्य पालख्या रस्त्याने निघतील, त्या अनियंत्रित स्वरूपाच्या असतील आणि जर यातनं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला अजित पवार जबाबदार असतील. त्यातनं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला त्यालाही अजित पवार जबाबदार असतील. आणि मी पुन्हा एकदा निक्षून सांगतोय, एकाही वारकऱ्याच्या केसालाही धक्का लागला तर गाठ भाजपशी आहे हे या सरकारने लक्षात घ्यावं. वारकऱ्यांच्या मागणीचा पुनर्विचार करावा आणि पायी वारीला मर्यादित संख्येत निर्बंधासह परवानगी द्यावी. या सगळ्या गोष्टीची पुनर्मांडणी करण्याकरता येत्या 2-3 दिवसात महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारीजी यांची भेट घेऊन वारकऱ्यांच्या भावना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मी पुन्हा एकदा या सरकारला विनंती करतो की महाराष्ट्राचा धर्म पाळा, महाराष्ट्राची पायीवारीची परंपरा जोपासा. जे मुघलांच्या काळात झालं नाही, जे निजामांच्या काळात झालं नाही, जे ब्रिटिशांच्या काळात झालं नाही ते तुमच्या काळात होऊ देऊ नका. तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहात, महाराष्ट्राची परंपरा जोपासण्याचं कर्तव्य आहे. जर तुम्ही ते कर्तव्य बजावत नसाल तर त्यातून वारकरी जर वेगळा निर्णय घेणार असतील तर हे चित्र महाराष्ट्राच्या बदनामीचं चित्र असेल आणि त्याला केवळ आणि केवळ हे मुघल विकास आघाडीचं ठाकरे सरकार जबाबदार असेल.